नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की एमपीएससीने नुकताच 2023 पासून परीक्षा पद्धती बदलण्याविषयीचा अहवाल ऍक्सेप्ट केला आहे. एका वाक्यात सांगायचं तर एमपीएससीचा पॅटर्न आता यूपीएससी सारखा झालेला आहे. हा एक मोठा बदल आहे आणि ह्या बदलामुळे जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत राज्यसेवेचं त्यांच्यामध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे. प्रत्येकालाच खरंच आयुष्यामध्ये एक स्थैर्य पाहिजे असतं, पण स्थित्यंतर किंवा बदल हा एक आपल्या आयुष्याचा स्थायी भाव असतो आणि असे बदल सातत्याने घडत असतात. फक्त जेव्हा बदल आपल्या समोर घडतो तेव्हा आपल्याला भीती वाटते, गोंधळ वाटतो, कळत नाही नक्की काय करावं, अशा वेळेला आपण काय करणं अपेक्षित आहे. तर अशा वेळेला ऑलरेडी ज्यांनी ह्या प्रकारचे बदल बघितलेले आहेत, पचवलेले आहेत किंवा त्याच्यावरती स्वार होऊन यश मिळवलेलं आहे अशांशी जर आपण बोललो तर आपल्याला नक्की पुढे काय करायचंय याच्याविषयी निश्चित कल्पना येऊ शकते. ज्यांनी खूप बदल बघितलेले आहेत कमी काळामध्ये, परंतु हे सगळे बदल स्वतः अनुभवत ज्याच्यावरती विजय पण मिळवला आहे असा आहे आकाश लिगाडे. 2011 साली राज्यसेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं की इज द बेस्ट पर्सन राईट नाऊ की जो आपल्याला ह्या सगळ्या गोंधळातनं गाईड करू शकेल. तर आकाश, तुझं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सुरुवातीला मला असं विचारायचंय की हा गेल्या काही वर्षातला पहिलाच महत्वाचा मोठा बदल आहे. याच्या आधी सीसॅट क्वालिफाईंग करणं वगैरे असे बदल झालेत, परंतु स्वरूपामधला असा मोठा बदल हा पहिलाच आहे. तू मात्र परीक्षा देत असताना असे अनेक बदल अतिशय कमी कालखंडामध्ये झालेत, तर पहिल्यांदा त्या बदलांविषयी सांगू शकशील की नाही, काय बदल तू बघितलेस जेव्हा तू परीक्षा देत होतास एमपीएससी मध्ये किंवा यूपीएससी मध्ये? बदल हे नेहमीच होत असतात. दर 2-3 वर्षाने काही ना काही बदल होत राहतात. त्यांच्या कमिटी तयार केल्या जातात, त्या वेगळ्या त्यांच्या शिफारशी आयोगाला सबमिट करतात आणि बदल होत राहतात. प्री मेन्स या दोन्ही अनुषंगाने बदल हे होत असतात. आपण सध्याच्या ज्या एमपीएससीचा अभ्यासक्रम बदलला आहे तो मेन्सचा बदललेला आहे. तर म्हणजे मेन्सचा सध्या त्यांनी बदललेला आहे आणि प्रीमध्येही बदललेला आहे. पण प्रीमधल्या बदलाची चर्चा या घडीला न करता आपण मेन्सच्या बदलाकडे फोकस जर केला तर मला गेल्या 25 वर्षाच्या, फक्त एमपीएससीच्या बाबत आपण जर बोललो तर गेल्या 25 वर्षाच्या ज्या एमपीएससीची आपण जर त्यांची 25 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्याचे 3 टप्पे पडतात. म्हणजे ज्याच्यामध्ये 1997 ते 2007 हा एक टप्पा पडतो, 2007 ते 2012 हा दुसरा टप्पा पडतो आणि 2012 ते 2022 हा तिसरा टप्पा पडतो आणि आता हा नवीन सिलेबसचा जो आहे तो चौथा टप्पा असेल. तर 1997 ते 2007 या कालावधीमध्ये 2 ऑप्शनल असायचे, त्याचे 1-1 पेपर असायचे आणि बाकी जीएसचे 2 पेपर असायचे, मराठीचा 1 पेपर असायचं, इंग्लिशचा 1 पेपर असायचं, या पद्धतीचे पेपर्स त्यांचे असायचे आणि तो सिलेबस त्या मानाने जो पूर्वीचा एमपीएससी आपण म्हणायचो जुना एमपीएससी तो सिलेबस थोडासा छोटा असायचा आणि त्यामुळं एमपीएससी करणारा वर्ग वेगळा आणि यूपीएससी करणारा वर्ग वेगळा हे त्यावेळी असायचं. आणि त्यावेळेच्या ऑप्शनलमध्येही काही ऑप्शनल हे असायचे की जे बरेचसे विद्यार्थी घ्यायचे काही फील्डच्या किंवा काही याच्या विद्यार्थ्यांना ते अभ्यासाला सोपे जायचे किंवा त्याच्यातल्या विद्यार्थ्यांचा तो स्कोर यायचा. 2007 मध्ये पहिल्यांदा एमपीएससीच्या मेन्समध्ये ड्रास्टिक बदल करण्यात आला. त्याच्यामध्ये ती यूपीएससी पॅटर्नची एमपीएससी करण्यात आली, ज्याच्यामध्ये 2 ऑप्शनल ठेवण्यात आले, ज्याचे 2-2 पेपर, 2 जीएससी पेपर, मराठीचा 1 पेपर आणि इंग्लिशचा 1 पेपर, या पद्धतीने 8 पेपर त्यावेळी त्यांनी घेण्यात आले. त्यावेळी पासून ही चर्चा सुरू झाली की एमपीएससी आता यूपीएससी सारखी सुरू झाली का, आणि त्याच्यानंतर तो अभ्यासक्रम 4 परीक्षा म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीसाठी चालू झाला. त्याच्यानंतर ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा सुरू झाली. आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा यूपीएससी पॅटर्नवर, म्हणजे जो पुन्हा यूपीएससी चेंज झाला त्या यूपीएससीच्या नव्या पॅटर्नवर पुन्हा आपण आता एमपीएससी जाताना दिसत आहे. बरोबर. आता जेव्हा असे बदल जेव्हा घडतात तर तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रचंड संभ्रम निर्माण होतो की तर हा संभ्रम नक्की काय असतो, कारण तू सुद्धा विद्यार्थी म्हणून हा एक्सपिरियन्स केला असेल, नक्की काय वाटतं? आता अचानक आपण नोटिफिकेशन बघतो,
आणि ते जे मनात जे काही विचार येतात त्याच्यावर त्याला सामोरं कसं जायचं, त्याच्यावरती विजय कसा मिळवायचा, तुझा अनुभव काय? माझं ज्यावेळी ग्रॅज्युएशन 2006 मी इंजिनिअरिंग पासआउट झालो त्यावेळी मी ऍक्च्युली फक्त युपीएससीच्या फोकसमध्ये होतो, कारण युपीएससीचा स्टडी मी करत होतो सर, आपल्याकडेच त्यावेळी क्लासला मी होतो. एक वर्ष ज्यावेळी स्टडी केल्यानंतर, एक वर्षाचा स्टडी केल्यानंतर प्री थोडीशी अवघड गेली, की त्यावेळी मला माहिती होतं की मी काही ही प्री क्लिअर होऊ शकत नाही. त्यावेळी युपीएससीची प्री, त्यावेळी माझं एक मोठं ऑपरेशन पण झालं तोही विषय होता, आणि दुसरा म्हणजे की एम पी सीचा पण सिलेबस चेंज झाला होता आणि त्याची परीक्षेची ॲड बऱ्याच दिवसातून आली होती, त्यामुळे मी तोही फॉर्म भरला आणि मग परत युपीएससीचा प्री दिली. प्री दिल्यानंतर परत युपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि नंतर त्याचा दोन्हीचा एकत्र अभ्यास सुरू केला. अशावेळी काही गोष्टी होतात की ज्यावेळी तुम्ही एखादा बदल होतो त्यावेळी तुम्ही आधी जर युपीएससी करत असाल किंवा फ्रेश असाल इन द सेन्स की त्यावेळी तुमच्या पुढे एक चांगल्या पद्धतीची ही असते की बाबा आता सगळ्यांनाच तो बदल आहे, म्हणजे जे प्रत्येक वेळी परीक्षेला किंवा कुठल्या गोष्टीला सामोरे जाताना सिनियर आहेत मी त्यांच्या पुढे यशस्वी होऊ शकेल का, ह्या ज्या शंका न्यू कमर किंवा एक दोन वर्ष अभ्यास करणारे वाटते की चार वर्षापासून अभ्यास करणारे लोक आहेत त्यांना मी टक्कर देऊ शकतो का, किंवा आधीचे पोस्ट होल्डर आहेत त्यांच्याशी मी लढू शकतो का, ह्या गोष्टी कुठंतरी तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन जातात की आपण सगळेच नवीन आहोत, आता सगळ्यांनाच नवीन चान्स आहे आणि सगळ्यांना आपण करण्यासारखं आहे. म्हणजे न्यू कमर किंवा एक दोन वर्ष अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी ती गोष्ट पॉझिटिव्ह आहे की आपण सगळेच नवीन आहेत, आणि त्यात युपीएससी करणाऱ्याला आणखी पॉझिटिव्ह आहे की सायकोलॉजिकली तुम्ही काहीतरी करत होता आणि तेच केलं, सायकोलॉजिकली मी इन द सेन्स म्हणतो की किती जरी एकत्र केलं तर थोडा हा बदल हा राहणारच आहे. एम पी सी आणि युपीएससीच्या भले ते क्वेश्चन पॅटर्न असतील किंवा सिलेबस पॅटर्न असेल, कारण अजून सिलेबस एम पी सीने रिलीज केलेलं नाही. म्हणजे या गोष्टी क्लिअरली आहेत की एज ही राहणार आहे आणि सायकोलॉजिकली जो तुम्ही बॅकफुटवर राहता ते आता इक्वल आहेत असं एक सायकोलॉजिकल तुम्हाला वाटायला लागतं. म्हणजे कोणती परीक्षा ही कॉन्फिडन्सची गेम आहे की साधारणतः पाहता की सर्व लोक अभ्यास करतात, सर्वच लोक हुशार असतात, म्हणजे बऱ्यापैकी हे करतोय म्हणजे तो हुशारच असतो आणि त्यामध्येही काहीच लोकांचं सिलेक्शन होतं, फक्त कॉन्फिडन्स आणि तुमची कन्सिस्टन्सीचा हा गेम आहे. मग त्या दृष्टीनं हे याकडे पाहिलं पाहिजे, पहिल्यांदा जो बदल होतोय त्याला धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. ज्यावेळी मी हे माझ्यावेळी हा बदल झाला त्यावेळी मी एकच ठरवलं की आपल्या दृष्टीनं जे दोन आधीची परीक्षा होती आणि बऱ्याचदा म्हटलं जायचं की ह्या अमुक फील्डच्या लोकांचा याच्यामध्ये ओढा आहे किंवा ह्या क्षेत्रातली मुलं आहेत, तर मी त्यावेळी ठरवलं की आपले युपीएससी अभ्यास करतोय आपण हुशार, म्हणजे आपण तेवढे त्या परीक्षेत सामोरे जाणार आहेत तर कॅलिबर आपल्यात आहे तर आपण काही करून हे क्रॅक करू शकतो. आणि तेव्हापासून मी अभ्यास सुरू केला की जो त्या काळात काय केलं की एक एज होतं की माझ्याकडे गेल्या एक वर्षाच्या काळामध्ये आपण जे बेसिक रीडिंग करतो त्या रीडिंग झालेलं मटेरियलचं रीडिंग झालेलं होतं आणि आता आपल्याला न्यू स्ट्रॅटेजीशी खेळायचं होतं फक्त. आणि त्या स्ट्रॅटेजीशी खेळताना की मी स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवली त्यावेळी की बाबा आपण काय करायचं की मी माझा पुन्हा अनालिसिस केलं की आपण टेन्थला ट्वेल्थला किंवा डिग्रीला मार्क्स घेताना कशा पद्धतीने आपण मार्क्स घेतले काय केलं. आणि अतुल सर नेहमी सांगायचे की तुम्ही अभ्यास करताना जे आयोग तीन गोष्टी देतो क्वेश्चन पेपर सिलेबस आणि रिझल्ट, या क्षणानंतर रिझल्ट तर नवीन सिलेबस याचा नाही याचा विषय येत नाही आहे. आता मेन आहे की अजून क्वेश्चन पेपर नव्या अभ्यासक्रमावर आता जो काल रिलीज झाला त्याच्यावर तर क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही आहे. म्हणजे एकच गोष्ट तुमच्याकडे आहे सिलेबस आहे, मग तुमच्या डोक्यामध्ये तो सिलेबस एवढ्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या मनामध्ये असला पाहिजे किंवा तुमच्या प्रत्येक वर्तनात प्रत्येक अभ्यासाच्या प्रत्येक घडीला तुमच्यामध्ये सिलेबस आणि त्या पद्धतीचं हे पाहिजे. मग त्या अनुषंगाने मी सिलेबस वारंवार वाचत राहिलो, त्यावेळी सिलेबस वारंवार वाचलं आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे की एम पी सीची जुनी परीक्षा असेल युपीएससीची त्यावेळीची मेन्स असेल प्रत्येक चॅप्टर वाचताना त्याचे क्वेश्चन पेपर घेऊन बसलो की आता नवीन तर क्वेश्चन पेपर आपल्याकडे नाही आहेत, नवीनच बदल झालेला आहे. आणि त्या क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने तो चॅप्टर म्हणजे जो ऑब्जेक्टिव्ह करताना आपण फक्त फॅक्च्युअल डाटा असणं आवश्यक आहे बरोबर वाचणं किंवा ज्या काही गोष्टी मनात ठेवणं, मी
त्याच्यावर वारंवार बघत गेलो की बाबा ह्याच्यावर कसे क्वेश्चन येऊ शकतात, एमपीसीला काय अपेक्षित असेल, काय क्वेश्चन येऊ शकतात, युपीएससीचे नवीन क्वेश्चन असे आहेत, एमपीसीचे जुने क्वेश्चन असे आहेत जे डिस्क्रिप्टिव्हचे होते अगोदरच्या आमच्या पूर्वी चारच्या पूर्वी सहाच्या पूर्वी. तर ह्या पद्धतीनं मी एक ठोकता बांधत गेलो आणि त्या पद्धतीने स्टडी करत गेलो. आणि ते स्टडी करताना एक गोष्ट वारंवार लक्षात म्हणजे वारंवार मी एक स्ट्रॅटेजी ठेवली की आपल्याला भरपूर नॉलेज किंवा भरपूर ह्या गोष्टी नाही, आपल्याला स्ट्रक्चर महत्वाचं आहे की आपण एक स्ट्रक्चरला कसं म्हणजे कशा पद्धतीने सामोरे आन्सर लिहिताना गेलं पाहिजे, रायटिंगचं स्ट्रक्चर. आणि दुसरी गोष्ट होती की रायटिंग करायला किंवा रायटिंगची मेन्स द्यायला वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी एक मनातल्या मनात स्ट्रक्चर किंवा आपल्या नोटमध्ये स्ट्रक्चर करत गेलो आणि त्या पद्धतीने म्हणजे अभ्यास त्या पद्धतीने करत गेलो. मी पुढे मी सांगेलच की एमपीएससीची मेन्स देताना ऍक्च्युली त्या स्ट्रक्चरचा कसा फायदा झाला. ओके, तुझ्या आता सांगितलं त्याच्यामध्ये मला तीन गोष्टी फार महत्वाच्या जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे की आता जी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे, जे पर्टिक्युलरली नव्याने सुरुवात करत आहेत त्यांनी भीती बाळगायची गरज नाही. इनफॅक्ट त्यांना एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे की एक लेवल प्लेइंग फील्ड आहे, कारण सिनियर्सला जो नॉर्मली त्यांच्याकडे जी आघाडी असते अभ्यासाची ती आता त्यांच्याकडे राहिलेली नाही, त्याच्यामुळे तर सर्व एकाच पातळीवरती आहेत. त्यामुळे ही पॉझिटिव्हिटी मनात ठेवणं हे फार गरजेचं आहे, जशी तू ठेवली होतीस. दुसरा तू एक पॉईंट सांगितलास की नॉर्मली आपण अभ्यास करताना प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर जे आपल्याकडे असतात त्याचा नसल्यामुळे अभ्यासक्रम जास्त महत्वाचा आहे, त्याच्यामुळे अभ्यासक्रम जेव्हा पब्लिश होईल तेव्हा तो अतिशय नीट व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आणि तिसरं तू सांगितलंस की एक स्ट्रक्चर्ड अप्रोच असणं गरजेचं आहे, म्हणजे काही गोष्टी ठरवून घेतल्या पाहिजे आणि त्या गोष्टींचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे. बरोबर आहे, ह्याच तीन गोष्टींवरती फोकस असा वाचतोला वाटतंय. तर ह्या तीन गोष्टींपैकी पहिल्या दोन गोष्टी तर मला वाटतं व्यवस्थित समजल्या असतील. आता तिसरा पॉईंट जो आहे की एक स्ट्रक्चर्ड अप्रोचने अभ्यास करणं आता गरजेचं आहे, तर स्ट्रक्चर अप्रोच तू थोडासा अजून विस्ताराने विद्यार्थ्यांसाठी सांगतोस का? स्ट्रक्चर इन द सेन्स की प्रत्येक जो टॉपिक आहे म्हणजे आपण आन्सर रायटिंग करताना जे पॉइंट्स डिवाइड करतो किंवा कशा पद्धतीनं ते उत्तर लिहिलं पाहिजे, कशा प्रकारे ऑल साइड अप्रोच असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक आन्सरचं इवन प्रत्येक टॉपिकचं प्रत्येक सिलेबसचं आणि प्रत्येक आन्सरचं लास्टला की त्याचं एक स्ट्रक्चर असलं पाहिजे की कुठलाही क्वेश्चन विचारला तो कुठूनही सुरुवात केला. जसं आपण एसीचा आपण म्हणतो की पहिल्यांदा इंट्रोडक्टरी त्या विषयात आलं पाहिजे, परत तो विषय डिफाईन करत गेलं पाहिजे, नंतर तो मिडलला त्याच्या फॅक्ट्स इन्फॉर्मेशन सेट दिल्या पाहिजेत, लास्टला कन्क्लुझिव्ह पार्ट आला पाहिजे, दॅट टाईप ऑफ स्ट्रक्चर. आता या स्ट्रक्चर हा तो एसीचा झाला, पण जो जीएस किंवा इतर विषयांना ह्याचा काय फायदा की मी प्रत्येक वेळी हे स्ट्रक्चर हे सिलेबस कायम डोक्यात ठेवत गेलो आणि त्या पद्धतीने क्वेश्चनचे आन्सर जे काही क्वेश्चन माझ्या मनात तयार होत असतील हे अभ्यास करताना त्याचे पण एक स्ट्रक्चरली पॉईंट काढत जाणे आणि तो पॉइंट्स राईट डाऊन करत जाणे आणि ते पॉइंट्स आपल्याला फक्त परीक्षेत हा क्वेश्चन आला तर इलेबोरेट करायच्यात एवढं मनात ठेवत गेलं. त्या अनुषंगाने तो फायदा अशा पद्धतीने झाला की एक तर गोष्ट यूपीएससी असो एमपीएससी असो आत्ताची पण यूपीएससी की काही क्वेश्चन तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत, काही क्वेश्चन हे कितीही तुम्ही अभ्यास केला तर ते अभ्यासाच्या बाहेर किंवा अभ्यासाच्या रिलेटेडच थोडे फक्त ते वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. मी ज्यावेळी पहिली मेन्स दिली ह्या न्यू सिलेबसची 2008 झाली ती मेन्स June 2008 त्या मेन्समध्ये दोन क्वेश्चन असेच होते. त्यावेळी क्वेश्चन होता की दुग्ध क्रांती म्हणजे काय आणि दुग्ध क्रांतीमुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती कशा पद्धतीने झाली, हा 20 क्वेश्चन होता. म्हणजे पहिली जी दुग्ध क्रांती म्हणजे काय हा जर पार्ट आपण विचारात घेतला तर तो 2 किंवा 3 फार तर खूप झालं, तर 4 तुम्ही दुग्ध क्रांती एक्सप्लेन करू शकत होता, पण मेजर पार्ट होता की दुग्ध क्रांतीमुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मितीवर कसा परिणाम झाला. म्हणजे एकंदरीत काय की आजही तुम्ही कुठल्या पुस्तकात गेला म्हणजे व्हाईट रेग्युलेशनवर किंवा वर्गीस कुरियन यांचं मोठं बुक जरी असलं तर याच्यावर सेकंड पार्टचं उत्तर मिळणं आजही शक्य नाहीये. म्हणजे मग त्या म्हणजे त्याला फेस कसं करायचं, 20 क्वेश्चन आहे म्हणजे 200 वेटेज आहे याला, याला कसं फेस करायचं. मी या स्ट्रक्चरचा फायदा या ठिकाणी झाला मला की जी काही दुग्ध क्रांती आहे ते सगळं आपल्याला माहित असतं किती फेज मध्ये झाले कुठं झाली आनंद वगैरे वर्गीस कुरियन सगळ्या गोष्टी मी पहिल्या त्या पार्ट मध्ये टाकल्या. मग मी विचार केला की आपल्याला ऍटलिस्ट या 15-16 8-10 पॉईंट तयार केले पाहिजेत असे की त्या पॉईंट मध्ये महाराष्ट्रात रोजगार निर्मिती कशी झाली हे एक्सप्लेन करता आलं. मग ते मी एक पहिल्यापासून बेसिक गोष्टीपासून स्टार्ट केलं
की आपल्याला माहिती आहे की गायीचा उद्योग करताना काय असतं, आपल्या डोळ्यापुढे चित्र उभा केलं आणि त्यालाच त्याला त्यावेळच्या म्हणजे भले मी त्या काळातली माहिती कुठंच अवेलेबल नाही, मी त्या काळातला नाहीये, म्हणजे काय झालं ऍक्च्युली कोण माहितीच नाही आपल्याला. पण आता तर प्रश्नाला आन्सर करायचं आहे. मग ज्या काही जनरल गोष्टी आहेत त्या जनरल गोष्टी व्यवस्थित मांडा की जेणेकरून त्या परीक्षाला कळेल ते वाटलं पाहिजे. फक्त आपल्याकडे काय कमी असेल, फॅक्टची कमी असेल, मे बी किती पर्सेंट झाले, किती टक्के झाले, किती संख्येत झाले रोजगार निर्मिती प्रत्येक क्षेत्रात, ती आकडे नसतील आपल्याकडे, नसू द्या. तुमचा अप्रोच तर त्याच्या लक्षात येईल. मग मी काय केलं, पहिला पॉईंट काढला की पहिल्यांदा गायीची खरेदी विक्री सुरू झाली. म्हणजे आता दुग्ध क्रांती करायची आहे, त्यासाठी शासनाने काही अनुदान दिलं किंवा हे दिले असतील किंवा हे असतील, त्या अनुषंगाने लोकांमध्ये गायी चे व्यवहार म्हणजे गायीचे खरेदी विक्री व्यवहार सुरू झाले. आणि त्या खरेदी विक्रीमुळे त्याचे बाजार, त्याची वाहतूक, त्या रिलेटेड रोजगार निर्मिती झाली, ती एक्सप्लेन केली. दुसरा पॉईंट घेतला की गायी आणल्यानंतर त्यांची राहायची व्यवस्था करावी लागेल, ती म्हणजे शेड असेल काय जे काय असेल व्यवस्था, त्याच्याशी रिलेटेड एक्सप्लेन केली मी रोजगार निर्मिती, की गवंड्यांना काम मिळाले, सिमेंट वाहतूक वाढली, हे वाढलं, ते वाढलं. मग ते डिनाय कोण नाही करू शकत, ते वाढलेलंच असणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एक एक गोष्ट की जे ओला म्हणजे आपण सुका चारा ओला चारा ज्याला म्हणतो, की ओला चाराची मागणी वाढली, त्याच्याच रिलेटेड कुणी शेतीत ते ओला चारा घ्यायला लागलं, कुणी पडीक शेतीत मका करायला लागलं किंवा हे करायला लागलं, त्याच्यामुळं किंवा त्याच्या बियाण्याची मागणी वाढली, मग त्याच्याशी रिलेटेड खत वगैरे सगळं, ती एक वेगळा रोजगार निर्मिती कशी झाली एक्सप्लेन केली. सुका चाऱ्याची केली, त्याच पद्धतीने जे काही यांत्रिकरण झालं होतं, यांत्रिक गोष्टी आल्या, दूध काढायचं यंत्र असेल किंवा कडबा कटर असेल किंवा अजून काय असेल, हे एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर म्हणजे एक एक गोष्ट की दुग्ध संकलनाची चेन एक्सप्लेन केली, ती संकलन व्हायची, त्याच्यानंतर संकलनाची प्रोसेसिंग प्लस त्याचं डिस्ट्रीब्युशन ही चेन एक्सप्लेन केली. त्याच्यानंतर इवन म्हणजे दवाखाने जे पशुवैद्यकीय आहेत ते डॉक्टर्स आहेत त्यांची एक्सप्लेन केली. आणि फायनली मी कन्सल्टन्सी म्हणून किंवा डॉक्टर लागणार, ऍग्रिकल्चर कन्सल्टंट लागणार, त्यांचा बिझनेस एक्सप्लेन केला. आणि त्याच्यानंतर ह्यांच्या रिलेटेड कॉलेजची संख्या वाढेल आणि त्या कॉलेज रिलेटेड रोजगार निर्मिती होईल, हे एक्सप्लेन केलं. म्हणजे असे 10 पॉईंट काढले की बारीक बारीक गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. मी फक्त काय केलं, ठीक आहे हे स्ट्रक्चर करू आणि स्ट्रक्चरमध्ये लिहू कशी कशी रोजगार निर्मिती झाली आणि ती लिहिली. आणि त्या पद्धतीनं भले माझ्याकडे आकडे नाहीत किती कॉलेज निघाले, किती डॉक्टर्स वाढले, किती हे वाढले, नसेल ना माझ्याकडे जो पार्ट आहे तो पार्ट तर मी एक्सप्लेन केलं, माझा अप्रोच तर फिक्स होता. म्हणजे त्याच्यामुळे मला तर वाटतं, म्हणजे त्याचे डिटेल क्वेश्चन वाईज मार्क्स नाही आहेत, पण 200 पैकी 10% मार्क या क्वेश्चनला होते. मला त्यावेळी 145 ते 147 मार्क पडले, याचा अर्थ 14-15 मार्क त्यांनी ॲव्हरेजली, जर 200 पैकी 150 मार्क 145 मिळतात तर 20 मार्काच्या क्वेश्चनला 14.5 मार्क्स मिळाले असावेत, कमी जास्त कुठं होऊ शकतं. याचा अर्थ 14.5-15 मार्क मला मिळालेत, याचा अर्थ मी सॅटिस्फॅक्टरी आन्सर दिलेले आहे. त्याला फॅक्टची जोड दिली असती जर असता डाटा तर तो वेगळा आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही अप्रोच मध्ये किंवा स्ट्रक्चर मुळे हा फायदा होतो. म्हणजे हा हे विचार किंवा ही विचार करण्याची पद्धत किंवा हे आन्सर लिहिताना माझ्या मनात जे हे विचार आले, हे विचार येण्याचं कारण फक्त माझा अभ्यास जो स्ट्रक्चरल होता, प्रत्येक गोष्टीला स्ट्रक्चर मध्ये डिवाइड करायचा होता, त्याच्यामुळे आलं. सेम असा एक क्वेश्चन होता 10 मार्काला की स्थलांतर म्हणजे काय आणि स्थलांतरामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थलांतर कशामुळे झाले. म्हणजे स्पेसिफिकली क्वेश्चन होता मुंबईत स्थलांतर काय, कुठल्या जॉग्राफीच्या स्थलांतर मध्ये गेलं तर तुम्हाला हे नाही येणार. स्थलांतराचे कारण येतील, इंटरनॅशनल स्थलांतर येईल, देशांतर्गत येईल, राज्यस्तरीय येईल, स्थानिक येईल, पण हे पर्टिक्युलर मग याच्यात 2 मार्क स्थलांतर होते. सेम अप्रोच होता की 8 मार्काला हा जो क्वेश्चन होता मी सेम डिवाइड केलं. जॉग्राफी सेकंडचा जो इंडियाचा पेपर आहे त्याच्यात काय लिहिलंय, म्हणजे राजकीय दळण उद्योगधंदे जे काय त्याचे हवामान हे ते उद्योगधंदे शिक्षण जे 18-20 चॅप्टरचं हेडिंग आहे, म्हणजे वेगवेगळे 18-20 चॅप्टर आहेत त्याचे हेडिंग घेतले की बाबा दळणवळण म्हणलं का सगळ्यांनी व्यवस्थित आहे, उद्योगधंद्याचं एक्सप्लेन केलं, बॉलिवूड पण एक्सप्लेन केलं मुंबईमध्ये, कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे ते आहेत ते एक्सप्लेन केलं. म्हणजे मला फक्त एकच म्हणायचं आहे स्ट्रक्चरचा ऍक्च्युअल आन्सर रायटिंग घेताना असा फायदा होतो. मला फार आश्चर्य वाटतं आकाश की तुला परीक्षेत म्हणता 11 वर्ष झालेली आहे आणि तुला सिलेबसही आठवतोय, तुला प्रश्न आठवत आहेत आणि त्याची तू उत्तरं काय दिली ते पण आठवत आहेत. नवीन विद्यार्थ्यांना खरं तर पर्वणी आहे, मी त्यांना आज हे थोडंसं कधी कधी एखाद्याला अवघडच पण होईल की पहिल्या सेशनमध्येच आम्हाला एवढं टेक्निकलपणे, मला असं वाटतं की त्यांनी ते महत्व समजून घेतलं पाहिजे की ही गोष्ट त्यांना कधीच कुठेच मिळणार नाही की फक्त स्ट्रक्चर्ड उत्तरं लिहिणं
हे महत्त्वाचं नसतं, तर ते उत्तर येण्याचा जो स्ट्रक्चर अभ्यास करणं महत्त्वाचं असतं आणि सिलेबस स्वतः या प्रकारे एक्सप्लोर करणं अपेक्षित असतं. मला असं वाटतं की उदाहरण तू दिल्यामुळे हे विद्यार्थ्यांना परफेक्ट कळलं असेल की स्ट्रक्चर्ड अप्रोचने अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचा, विशेषतः जेव्हा त्यांना प्रश्नपत्रिका अभ्यासाला उपलब्ध नसतील. आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात की आता हा जो नवीन विद्यार्थी जो आहे या नवीन विद्यार्थ्याच्या मनामध्ये काही भीती आहे आणि मला असं वाटतं की यू आर द बेस्ट पर्सन की तू त्या भीती ऍड्रेस करूयात. त्यातला एक त्यांना बेसिक प्रश्न असा आहे त्यांच्या मनामध्ये की आता हे दोन्ही स्ट्रक्चर सेम झाल्यामुळे राज्यसेवेमध्ये स्पर्धा वाढेल की काय, तर त्या तुला काय वाटतं म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये स्पर्धा वाढेल की तसं काही नाही? स्पर्धा ही कायमच वाढत असते, म्हणजे कोणत्याही स्टेजला दरवर्षी स्पर्धा ही असतेच. दरवर्षी जर फॉर्म भरणारी संख्या कधी कमी होत नाही, म्हणजे मी सिन्स 2006 पासून या क्षेत्राकडे पाहतो, ज्या 16 वर्षामध्ये सिलेबस मध्ये खूप वारंवार चेंजेस झाले, प्री मध्ये चेंज झाले, मेन्स मध्ये झाले, परंतु याच्यामध्ये येणारा फ्लो किंवा येणारे विद्यार्थी संख्या कधीच कमी होत नाही. स्पर्धा ही चालूच असते, फक्त आपला मेन फोकस पाहिजे की आपल्याला स्पर्धा बाकीच्यांची करण्यापेक्षा आपण अभ्यास आणि आपला जो टेक्निक्स आहेत याच्यातून आपली स्पर्धा इतर म्हणजे आपलं जे हे आहे टेक्निक किंवा तंत्र इतरांपेक्षा कसं सरस ठरेल त्याशिवाय आपण त्यात जिंकू नाही शकत नाही. आणि महत्वाचं बेसिक आहे की ह्या परीक्षेचं नाव स्पर्धा परीक्षा आहे, त्याच्यामुळे स्पर्धा येत राहणार, स्पर्धा होणार, त्या स्पर्धेत जिंकण्याची स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे. स्पर्धेचा विचार करण्याची गरज नाही, तो तो आहेच, म्हणजे तुम्ही परीक्षा देतामुळे ती असणारच आहे, ती कमी जास्त अशी काही नसतेच, ती ती राहतेच. बरोबर तुझं म्हणणं. अजून एक पुढचा एक प्रश्न असा आहे की नॉर्मली एमपीएससीचे विद्यार्थी जेव्हा एमपीएसचा विचार करतात आतापर्यंत गेल्या 2-4 वर्षांमध्ये, तर तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती, आपण दैनंदिन भाषेमध्ये म्हणतो की गोल काय करायचे होते, पण आता मात्र लिहावं लागणार आहे. आणि तुम्ही जेव्हा परीक्षा दिल्या तेव्हा तुम्ही लिहायचा, नवीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लिहिण्याविषयीची एक मला फार भीती जाणवते. जेव्हापासून पॅटर्न बदलला तेव्हा बरेच विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारला की परीक्षेचा अभ्यास आम्ही करू पण आम्ही लिहू शकू का, तर त्यांना तू काय सांगशील? ऍक्च्युली माझा जो कन्सर्न होता जेव्हा ऑब्जेक्टिव्ह झाली त्याच्यानंतर मी पण प्रशासनात पाहतो की जे परीक्षा देऊन विद्यार्थी आहेत म्हणजे हा अप्रोच फक्त अभ्यास करणाऱ्यामध्ये नाही सिलेक्शन झालेल्यामध्ये पण आहे की ते लिहिण्याच्या बाबतीत किंवा जे आपण म्हणतो की आपण प्रशासनात आल्यानंतरही त्यांनी एक स्ट्रक्चरली किंवा एखाद्या गोष्टी सादर करणे याच्यामध्ये कमी पडतात, हे त्यांची भीती असणं स्वाभाविक आहे. परंतु त्याला त्याच्यामध्ये आपण भिण्यासारखं काही नाही आहे, कारण की आपण आपली जी आत्ता जी काही एमपीएससीची परीक्षा होती 1-2 वर्षातली होती किंवा जे कोणी पहिल्यांदा 1-2 दिलेले आहेत, परंतु बेसिक आपले एज्युकेशन सिस्टीम जर बघितली बेसिक जे आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून जे डिग्री पर्यंत शिकतो ती बेसिक स्टँडर्ड डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे लिहिण्याच्या परीक्षा आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ते गुण आहेत नाही असं नाही. फक्त काय झालेलं आहे की म्हणजे हे असं झालं म्हणजे की त्यावेळी फक्त आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे माइंडसेट झालं होतं आणि आता डिस्क्रिप्टिव्ह झालं, हे माइंडसेट चेंज झालेलं आहे. म्हणजे डिग्री होईपर्यंत विद्यार्थ्यांनी हे पेपर हे डिस्क्रिप्टिव्ह लिहिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह कुठंच नाही आहे. फक्त जर एंट्रन्स एक्झाम सोडल्या ऍडमिशनच्या तर सगळ्या डिग्री असेल 11वी 12वी असेल किंवा त्याच्या 10वीच्या खालच्या परीक्षा असतील ह्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह आहेत आणि त्याच्यासाठी रणनीती आखली पाहिजे आणि त्याच्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अभ्यास तर आहेच, अभ्यास करणारच, अभ्यास बऱ्याच लोकांचा तयारी असेल, फक्त हे मी जी स्ट्रक्चर सांगतोय आणि कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, लिखाणाचा सराव कसा केला पाहिजे ह्या स्ट्रॅटेजी आपण ठेवल्या पाहिजे. आता ज्यावेळी आम्ही सुद्धा परीक्षा देत होतो त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं की काय म्हणजे एक स्ट्रॅटेजी जी असते, आपण शाळेत बघतो की हे क्वेश्चन 30-40 शब्दात लिहायचा किंवा 50 शब्दात लिहायचा 200 शब्दात लिहायचा, मग आता काय करायचं हे प्रश्नचिन्ह नव्हतं कारण क्वेश्चन पेपर आमच्याकडे नव्हते. मग आमची स्टँडर्ड स्ट्रॅटेजी आम्ही केली होती की बाबा आता चला 200 मार्काचा पेपर आहे ना, ॲटलीस्ट 40 पेपर पेजेस पेपर लिहावा आणि लिहिला पाहिजे. आणि मग याचाच अर्थ काय, 5 मार्काला एक पेपर लिहिला पाहिजे, म्हणजे 5 मार्काला एक पेपर सॉरी हां एक पेज, 5 मार्काला एक पेज या हिशोबाने आपण पेपर लिहिले पाहिजेत ही स्ट्रॅटेजी आम्ही बनवली. आणि 20 मार्काचा जर क्वेश्चन आला तर आपल्याला 4 पानं लिहायचे, भले मग 3-3.5 झाले एवढं म्हणजे 4 म्हणजे कटकुकट नाही, एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आम्ही ठरवला होता की 5 मार्काला
एक पेज ही स्ट्रॅटेजी आम्ही ठेवली. मला असं वाटतं हे सुद्धा सांगताना दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे लिहिण्याची भीती वाटण्याचं कारण फक्त एक माइंडसेट करून दिला गेलेला आहे, कारण परीक्षा गेल्या अनेक वर्ष ऑब्जेक्टिव्ह आहे. खरं तर ग्रॅज्युएशन पर्यंत आपण एलॅबोरेटिव्हच लिहित होतो आणि त्याच्यामुळे खरं तर हा जो म्हणजे तुम्ही जेव्हा राज्यसेवा द्याल तेव्हा तुम्हाला बदल नाही करायचा आहे, तर तुमचा जो माइंडसेट जो तुम्ही पदवी परीक्षेच्या पर्यंत होता तो तुम्हाला कंटिन्यू करायचा, म्हणजे खरं तर हे नवीन मुलांसाठी फायदेशीर होऊ शकतं. आणि दुसरं तू सांगितलंस की लिहिण्याचा सराव करणं अतिशय गरजेचं आहे. अजून एक जे ट्रॅडिशनल एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर एक मोठं चॅलेंज आता आलेलं आहे, तो म्हणजे एसएचा पेपर. कारण आतापर्यंत एसएचा पेपर इतक्या विस्तृत मोठ्या स्वरूपामध्ये तो नव्हता. संपूर्ण मराठी हे तुझं पुस्तक महाराष्ट्रभर विद्यार्थी वापरतात मराठीच्या अभ्यासाकरता, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तू एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा एसएचं प्रिपरेशन कसं करावं याच्यावरती अधिकारवाने मी बोलू शकशील, तर एसएची एसएविषयी काय करायला पाहिजे याच्याविषयी तू काय सांगशील? ऍक्च्युली मी अगोदरही मराठीचे जेव्हा लेक्चर घ्यायचो किंवा मी माझे मराठीचे काही एसे पण लिहिलेले आहेत किंवा संपूर्ण मराठीमध्ये काही एसेज आहेत, की मी मागाशी सांगितल्याप्रमाणे अजून बेसिकली माझ्या रक्तात जे स्ट्रक्चर भिनलं आहे ते मी स्ट्रक्चर कधीच त्याला जाऊ देत नाही. मी मागाशी पण सांगितलं असेल या बस स्ट्रक्चर क्वेश्चन पेपर हे तुमच्या याच्यातून कधीच बाहेर टाकेल. मी म्हणजे आपण ज्यावेळी केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करतो त्यावेळी एक काय करतो की एक स्टेजेस दिलेले आहेत, ह्यात एक मिक्स करा, मग तो कलर बघा, त्याचा म्हणजे काय रीडिंग घ्या, हे करा आणि ते लिहा. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलचं हँडबुक जरी पाहिलं त्याच्यामध्ये आकडेच टाकायचे आहेत, सगळ्या स्टेप्स ऑलरेडी तयार आहेत. मी प्रत्येक क्वेश्चनला आन्सर देताना किंवा एसे लिहिताना माझं एकच म्हणणं आहे, मी त्या स्ट्रक्चरला कधीच हे करत नाही की बाबा काही तुम्ही बेस एसे लिहिताना कुठलाही एसे येऊ द्या. जनरली आता एक वर्णनात्मक किंवा समस्या प्रधान एसे असतात, तर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की स्ट्रक्चर करताना बेसिक एक करंटचा पॉईंट घ्या, त्यांनी एंट्री करा त्या विषयामध्ये, म्हणजे हा इंट्रोडक्शनरी पार्ट झाला. आणि सेकंड पार्टला बेसिक काय म्हणतो की बेसिक वरवरचे डेफिनेशन डिफाईन करा. थर्ड फोर्थला तुम्ही फॅक्टर फॅक्ट असतील त्याच्यामध्ये पण मी ती डाटा देऊन म्हणजे तो विषय एक्सप्लेन करा पुढच्या दोन तीन पॅरेग्राफमध्ये. मग त्या पॅरेग्राफला एक्सप्लेन करताना मी नेहमी सांगायचो की तीन गोष्टी परत ह्या झाल्या आपली फक्त एक्सप्लेन करायची गोष्ट, त्याला पण तुम्ही व्हर्टिकली डिवाइड करा. इंटरनॅशनल लेवलची उदाहरणं द्या, नॅशनल लेवलची द्या, लोकल लेवलची द्या, म्हणजे ही उदाहरणं देऊन तो विषय एक्सप्लेन करा. अगेन मग नेक्स्ट हा विषय सांगितल्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो दोन तीन पॅरेग्राफ मध्ये प्रॉब्लेम एक्सप्लेन करा. अगेन प्रॉब्लेम मध्ये तीच गोष्ट आहे की इंटरनॅशनल, नॅशनल, लोकल, म्हणजे ह्या अँगलने परत त्याला हे करा. आणि एक तिसरा पॉइंट की सोल्युशन, म्हणजे काय दिसतंय, काय होणं अपेक्षित आहे, किंवा सोल्युशनच्या अगोदर सध्या स्टेप्स काय घेतले जातात, इंटरनॅशनल लेवलला काय घेतलं जातात, नॅशनल लेवलला काय घेतलं जातात, मग त्यात तुम्ही सगळे गोष्टीचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. हे तर लेवल झाल्या, इवन तुम्ही कॉन्स्टिट्यूशन, इंटरनल या तीन स्टेजला वर जे हॉरिझॉन्टली जे गोष्टी आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय स्टेप्स आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय लिहिले त्याच्यावर प्रत्येक स्टेजला, म्हणजे जे काय आपण हे करतो त्याच्यामध्ये, तर ते आपण त्यासोबत महिला, आदिवासी, दलित हाही अँगल सगळ्या गोष्टीत आपण विचार केला पाहिजे, त्यात काय त्या पॉईंटला काय मिळतंय का. आणि त्याच्यानंतर सोल्युशन, आणि सोल्युशनमध्ये पण अगेन इंटरनॅशनल, नॅशनल, मग पुरुष, स्त्री, दलित, आदिवासी, रिजनल, प्रादेशिक, ह्या सगळ्या गोष्टीचा अँगलने विचार करा आणि लास्टली कन्क्लुजन तयार करा. ह्या स्ट्रक्चरला कुठेही आपण बाहेर जायचं नाही, ह्या स्ट्रक्चरमध्ये कमी जास्त ॲडिशनल प्लस मायनस करून तुम्ही एसे लिहावा, असं माझं वर्णनात्मक आणि समस्या प्रधानच्या मी एसेच्या बाबतीत हे बोलतोय. आता याचं उदाहरण द्यायचं झालं, मी जेव्हा UPSC पण दोन मेन्स इंटरव्ह्यू दिले, त्या UPSC चा अभ्यास करताना मी जेव्हा एसेची तयारी करत होतो, मी 2013 गोष्ट सांगतो, ज्यावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शनचं जे आंदोलन मोठ्या स्टेजवर होतं, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल वगैरे सगळे लोकांचं, मग आपण ज्यावेळी पेपर वाचतो, संपादकीय वाचतो असेल किंवा रविवारीची सप्लिमेंट वाचत असेल, त्यावेळी अशा काही गोष्टी ज्या निबंधाला कारणीभूत ठरतात त्या आपल्याला त्यावेळी मिळतात. मग त्यावेळी 2013 अभ्यास करताना की ज्यावेळी पुरवणी वाचत होतो तेव्हा एक लेख माझ्या याच्यामध्ये मिळाला,
की ज्याच्यामध्ये हे आंदोलन अण्णा हजारे यांच्याविषयी एक भ्रष्टाचाराच्या बाबत एक लिहिला होता. मग तो पॅरेग्राफ मी तात्पुरतं वाचून घेतो, एक मिनिट फक्त घेतो यासाठी की अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभा केलेल्या लढ्याला, म्हणजे त्याला मी थोडं माझ्या ह्यानी चेंज केलं. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभा केलेल्या लढ्याला तरुणांनी जो प्रतिसाद दिला तो वाखाणण्यासारखाच आहे. अशाच भ्रष्टाचार निर्मूलन संघटना तरुणांनी खेड्यापाड्यात उभा राहायला हव्यात. अण्णांच्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीने भ्रष्टाचार जरी संपला नसला तरी काही प्रमाणात का होईना निश्चितपणे आळा बसलाय. जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून समाजात भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती होते ही आनंदाचीच बाब आहे. यात आपणही आपला खारीचा वाटा नको का उचलायला? राष्ट्रीय चारित्र्याच्या जडणघडणीचा प्रारंभ जाणे त्याने स्वतःपासूनच नको का करायला? बिन चेहऱ्याच्या माणसांना, म्हणजे फेसलेस पीपल, देशाचा चेहरा बदलण्याची मिळालेली संधी आपण वापरणार की घालवणार या बाबतीत तुकोबाचा एक परखड अभंग आठवतो. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जा. म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे हा भ्रष्टाचारावर मी कन्वर्ट केला, आणि तोच पॅरेग्राफ मी स्त्री भ्रूण हत्येवर पण कन्वर्ट केला, तोच पॅरेग्राफ मी प्रदूषणावर पण चेंज केला. मी तेच सेम पॅरेग्राफ मी स्त्री भ्रूण हत्येवर तुम्हाला वाचून दाखवतो. शासकीय प्रयत्न, सामाजिक संस्था, एनजीओ, प्रसारमाध्यमे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न याद्वारे स्त्री पुरुष प्रमाणात वाढ होत आहे व समाजात जागृती होत आहे ही आनंदाचीच बाब आहे. यात आपणही आपला खरीचा वाटा नको का उचलायला? राष्ट्राच्या जडणघडणीचा प्रारंभ जाणे त्याने स्वतःपासून नको का करायला? बिन चेहऱ्याच्या माणसांना, फेसलेस पीपल, देशाचा चेहरा बदलण्याची मिळालेली ही संधी आपण वापरणार की दवडणार? म्हणजे हे अगेन की एकच मी स्ट्रक्चर जे बोलतो ना, एकच गोष्टी तुम्हाला वळवता आले पाहिजे. मी अशा तर खूप एसेवर बोलू शकतो पण आता सध्या ती घडी नाहीये. म्हणजे सुरुवातीला पण आपण अशा गोष्टी करू शकतो की तयार ठेवू शकतो, त्याला चेंज करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे मला एसी असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल त्याच्या दृष्टीने. आता म्हणजे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाहीये. विद्यार्थ्यांनी जर सुरुवातीपासूनच जर एसी विषयी जे बिल्डिंग ब्लॉक्स तयार करून ते डोक्यात जर ठेवले तर ते विषय बघून त्यांना ते पाय तसले फिरवू शकतात. तर ते उदाहरण दिल्यामुळे पुन्हा एकदा तो विषय मला वाटतं त्यांच्या समोर व्यवस्थित त्यांना तो समजला असेल. पुढचा एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आता अशी आहे की राज्यसेवेचा आतापर्यंत जो विद्यार्थी अभ्यास करायचे गेले काही वर्ष त्याच्यामध्ये त्यांच्याकरता मराठीमधनं बऱ्यापैकी मटेरियल उपलब्ध होतं. आता हे जे पहिलं वर्ष जे असेल त्यांच्या अभ्यास नवीन अभ्यासाचं तर त्याच्यामध्ये मे बी सिलेबस वाईज सगळंच मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध नसेल. मग अशा वेळेला काही मुलांच्या मनामध्ये इंग्लिशची पण भीती असू शकते. तर असा काही तुम्हाला त्या वेळेला काही इश्यू आला होता का किंवा तुमच्याला साधारणतः परिस्थितीच असणार असं मला वाटतं? ऍक्च्युली आम्ही ज्यावेळी 2006-07 साली अभ्यास करत होतो त्यावेळी ते ऍक्च्युली मराठीत खूप कमी प्रमाणात ट्रान्सलेटेड मटेरियल अवेलेबल होत. आता गेल्या 16-17 वर्षात आपण पाहतो ना तर जी UPSC ला आपण जी मेन बेसिक बुक्स वापरतो, जी स्टँडर्ड मटेरियल म्हणून रेफरन्स बुक वापरतो, ती बहुतांश मराठीमध्ये कन्वर्ट झालेली आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे. आणि आत्ता त्या काळामध्ये जस्ट काही टेक्निक किंवा काही लोक पुढे आले होते की जी वेगवेगळे लगेच, म्हणजे तेव्हापासून जे ट्रान्सफॉर्म होत आहे की लगेच अडॅप्ट करण्याची संस्कृती तयार झाली. की लगेच आता आपण इथिक्सचा पेपर आला UPSC ला लगेच मटेरियल यायला लागलं. त्या अनुषंगाने म्हणजे आता इथिक्सचं कमीत कमी इंग्लिश मटेरियल तर आहे आणि ते ट्रान्सलेट करायला खूप वेळ जाणार नाही. काही मराठीत पण आहे असेल किंवा बाकीच्या पण विषयाचं जे स्टँडर्ड बुक आहेत, आपण हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी हे वाचतो, त्याचे पण बेसिक बुक्स ट्रान्सलेटेड झालेले आहेत. त्याच्यामुळे सच अ प्रॉब्लेम नसावा. आणि बेसिकली डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्याला रिडिंग करायला इंग्लिशला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे रिडिंग काही समजा मटेरियल नसेल तरीही तर थोड्या प्रमाणात आपण इंग्लिशमध्ये रीड करून त्याला एक स्ट्रक्चर आपलं डिफाईन झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरला एलिब्रेट आपण मराठीत करू शकतो. त्याच्यामुळे त्या अँगलने भीती वाटण्याचं काही कारण असावं असं मला वाटत. आता एक म्हणजे गेले 3-4 वर्षामध्ये काय झालं होतं की UPSC आणि MPSC राज्यसेवेचं स्ट्रक्चरच पूर्ण वेगळं होतं. त्याच्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत सुरुवातीलाच डिसिजन घेऊन टाकायचे की मला इधर UPSC करायचं किंवा MPSC करायचं. तर आता थोडीशी पुन्हा विद्यार्थ्यांसमोर तर हे चॅलेंज आहे कारण दोन्ही परीक्षा सेमच आहेत आणि ती तुमच्या वेळेला पण तीच परिस्थिती होती.
आता विद्यार्थ्यांना अशी काही ठरवायची गरज आहे की मी फक्त युपीएससीच करावं किंवा मी फक्त राज्यसेवाच करावी किंवा मी दोन्ही एकत्र कराव्यात, तर हे जरा थोडस विस्ताराने सांग, कारण हा एक प्रचंड गोंधळ आता सध्या चालू झालेला आहे की नक्की एकच परीक्षा द्यायची का दोन्ही परीक्षा एकदमच द्यायच्या. बेसिकली मला काय वाटतं की प्रत्येकाने आपलं शॉर्ट अनालिसिस करावं की आपण कुठे आहोत, काय आहेत, कुठेपर्यंत आपण पोहोचू शकतो या गोष्टी प्रत्येकाने आपल्या प्रत्येक स्ट्रॉंगनेस असेल, विकनेस असेल, आपल्या अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स, जे काही गोष्टी आहेत त्याचं अनालिसिस करावं. सिलेबस सेम झाला म्हणून आपण दोन्ही परीक्षा द्यायला कॅलिब्रेबर आहोत ह्याचा अर्थ नाही होत. म्हणजे आता आपण क्रिकेटचं उदाहरण घेतलं, वन डे इंटरनॅशनल लेवलला खेळला जातो, रणजीमध्ये खेळला जातो, आपल्या गावातही खेळला जातो, आपलं कॅलिबर कुठं आहे हे जनतेनं तपासणं खूप गरजेचं आहे. नाहीतर सगळीकडे मॅचेस 50 ओव्हरच्या आहेत किंवा 20 ओव्हरच्या आहेत म्हणून मी सगळीकडे खेळायला इलिजिबल झालो आहोत असा त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे बेसिकली ती आहे की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की आपण ज्यावेळी UPSC फेस करणार आहे त्याला काही म्हणजे ज्या काय हे आहे कॉम्पिटिशन्स आहे, शेवटी ही कॉम्पिटिशनचा विषय की आपल्याला तो सिलेबस आहे म्हणून नॉलेज आहे हा विषय नाही. इथे नॉलेज किंवा सिलेबस हा याच्या स्पर्धा परीक्षेतला महत्व नाही की ते पहिल्या 400 येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे किंवा पहिल्या 300 येणं किंवा पहिल्या 600 येणं मगच तुम्हाला पोस्ट मिळू शकते. त्याच्यामुळे माझ्या मते की मग सिलेबस सेम झाला म्हणून सगळ्याच परीक्षा मी देतो हे ठरवण्यापेक्षा मला माझी योग्यता काय, माझं कुठंपर्यंत हे आहे. म्हणजे ठीक आहे काही लोक असतील की दोन्हीचे कॅलिबरचे आहेत, मग थोडस लकच्या पार्टमुळे MPSC भेटलं, UPSC गेलं, तो पार्ट मी समजू शकतो. पण प्रत्येकाने उठकी सुटकी हे नाही समजण्याचे कारण की मी प्रत्येक वेळी आता मी सिलेबस सेम झाला म्हणजे मी माझं कॅलिबर UPSC झालंय किंवा माझं कॅलिबर MPSC झालंय, याच्यामध्ये कुठंतरी स्वतःचं शॉर्ट अनालिसिस प्रत्येकाने करावं आणि तो डिसिजन प्रत्येकाने घ्यावा असं मला माझ्या म्हणजे मला तर वाटतं. साधारणतः विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा माझ्या मनामध्ये हे प्रश्न होते. आता हे सोडून तुला अजून काही सांगायचं आहे, शेवटचा काही पॉइंट एखादा काही? ऍक्च्युली आता काय मी बऱ्याचदा पाहतोय, मला वाटतं एक दिवस झालाय सिलेबस, एक दोन दिवस झालेत सिलेबसच्या बदलाला. मी सध्या एक म्हणजे मी MPSCचा अभ्यास करतानाची गोष्ट आणि आत्ता झालेले बदल इन म्हणजे अभ्यास करणाऱ्यांच्यातले बदल ह्यावर मी भाषण करू इच्छितो की आमच्या काही जे काही मुलं किंवा लगेच त्याच्यामध्ये काही काही गोष्टींच्या विरुद्ध आंदोलन किंवा काही गोष्टींच्या विरुद्ध संघटना तरुण वाद म्हणजे तुमच्या अन्यायाविरुद्ध दाद मागणं हे योग्य आहे, त्यात काही तो ही गोष्ट नाही. परंतु प्रत्येक गोष्ट चेंज झाली का मग ते 10-15 दिवस आपण त्याची चर्चा करत बसणार आणि त्याच्यावर आता आंदोलन करूया का, मग त्यात भले पण जे आंदोलन करणारे जर वेगळी स्ट्रीम असेल, वेगळे लोक असतील तर माझा ना नाही. परंतु ज्याला अभ्यास करायचा ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे MPSC UPSC, ते त्यांना जे काही अधिकार आहेत किंवा त्यांनी जे परीक्षा घेणारे ठरवतील की आम्ही परीक्षा कशी घ्यायची, कोणता अभ्यासक्रम घ्यायचे, त्याच्यावर आता डिबेट करणं, त्याच्यावर वेळ घालवणं याला विद्यार्थ्यांनी महत्त्व देऊ नये मला हा भाग वाटतो. त्यांनी हा चेंज तर समोर आलेला आहे, त्याला फेस म्हणजे त्याला आता फेस कसं करायचं आणि त्याच्यातून आपल्याला यश कसं मिळवायचं यावर फोकस करावा किंवा त्याच्याशी रिलेटेड डिबेट हे असायलाच नको, ते नकोच होतं आणि ते का झालं याच्यावर आता आपल्या हातात सध्याच्या परिस्थितीत तर काही नाही आहे. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आता पुढची काही डायरेक्शन्स येत नाहीत तोपर्यंत आपला एकच आहे की त्याला आपण ॲक्सेप्ट करून तो म्हणजे ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढे जाणं हाच पर्याय आहे. आणि या परीक्षांना म्हणजे या स्पर्धेला म्हणा किंवा या जे काही संदिग्ध आहे त्याला घाबरण्याची काहीच कारण नाही, धैर्याने सामोरं जायला पाहिजे. मी विद्यार्थ्यांचे पण याच्यामध्ये 3 गट करू शकतो की जे 3 वर्षापासून पेक्षा जास्त अधिक काळाकरता अभ्यास करतायत, जे गेली 2-3 वर्ष अभ्यास करतायत म्हणजे 1 वर्षाच्या पूर्वीपासून, म्हणजे ज्यांना 1 वर्ष झालंय अभ्यास करून, म्हणजे 3 ते 1 वर्ष आणि 3 वर्षापूर्वीचा 1 गट आणि सध्या रिसेंटली जॉईन झालेला किंवा जॉईन होऊ पाहणारा वर्ग, ह्या 3 वर्गाच्या दृष्टीनं जर विचार केला तर पहिल्याच्या दृष्टीनं बदल हा काहीच नाही आहे. नवीन जॉईन होतानाच बदल झालेला आहे, जे आहे ते अभ्यास करत राहायचं आहे, जे गायडन्स मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. जो मधला वर्ग आहे
त्यांनी त्याच्या दृष्टीने एक गोष्ट आहे जी माझ्या वेळी मी तुम्हाला सांगितली की 1 ते 3 वर्षातले त्यांनी बेसिक रीडिंग करून घेतलंय, बेसिक रीडिंग करून घेतले, त्यांना स्ट्रॅटेजी ठरवायला त्यांना त्यांची अपॉर्च्युनिटी बेसिक वाचण्यात नाही आहे. आता बेसिक वाचणं काय मटेरियल वाचणं किंवा कसं मोटिवेट होणं ह्या अशा गोष्टी नाही आहेत. त्यांच्या गोष्टींना आता स्ट्रॅटेजी ठरवणं, जे मी स्ट्रक्चर सांगितलं, प्रत्येक आन्सर लिहिताना कसं असेल, प्रत्येक टॉपिककडे त्या अँगलने बघणं, हेच गोष्टी आहेत. आणि त्याच्या अगोदरच्या लोकांच्या दृष्टीने मला थोडासा धोका जाणवतो, कायम 3 वर्ष किंवा 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीतली जे विद्यार्थी असतात ते ओव्हर कॉन्फिडन्स होत जातात. मी एवढ्या वर्षापासून म्हणजे जे काय म्हणतो का सिनियर ज्युनियर कुठल्याही फील्डमध्ये जे होतात तो जो म्हणतो की नाही आम्ही एवढ्या वर्षापासून अभ्यास करतो असं नसतंच, असं असं कुठं असतंय किंवा हे येतच नाही, म्हणजे वॉट एव्हर, तो ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा म्हणजे त्यांच्या दृष्टीने उलट पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की त्यांचा खूपच अभ्यास झालेला आहे, आता जस्ट त्यांना स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे आणि त्याला आपल्या पॉईंटमध्ये म्हणजे त्यांना ती म्हणजे जी आपण म्हणतो की रायटिंग प्रॅक्टिससाठी टेस्ट लावा वगैरे वगैरे त्यांना तो वेळ आहे, बाकीच्यांना नाही आहे टेस्ट लावायला, कारण त्यांना अजून रीड करायचे, स्ट्रॅटेजी ठरवायचे, स्ट्रक्चर तयार करायचे आहेत. ह्यांना फक्त जे 3 वर्षापेक्षा लोक आहेत ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवून फक्त प्रॅक्टिस आणि रायटिंग आणि स्ट्रॅटेजी ह्या गोष्टी वर्क केलं तर त्यांच्याही दृष्टीने ते महत्वाचं आहे. परंतु आपण कुठल्या स्टेजवर आहे हे आधी आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आता काय केलं पाहिजे, म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीची स्टेजेस ठेवल्या पाहिजे आणि त्या स्टेजेस फॉलो केल्या तरच ते होईल. आणि प्रत्येक म्हणजे काय म्हणतो प्रत्येक जण नवीन आहे, म्हणजे 3 वर्षापूर्वीचा नवीन आहे असं त्यांना समजून अभ्यास केला पाहिजे, या 1 ते 3 मधल्या नाही तसं केलं पाहिजे, नवीन तर नवीनच आहे. म्हणजे आपण कुठंतरी खूप अभ्यास आहेत किंवा खूप वर्षापासून करतोय म्हणून आपल्याला काहीतरी एज आहे किंवा एज नाही काय वॉट एव्हर अनुभव आहे या गोष्टीवर जाऊ नये असं माझं म्हणणं आहे की प्रत्येक म्हणजे कसं सांगतो ते क्रिकेटमध्ये बोलतात की प्रत्येक चेंडू नव्यानं फेस करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. माझं समरायझेशन करायचं असेल तर आता आपल्याला सगळ्यांना आकाशने सांगितलेली गोष्टी आहे, एक म्हणजे बदल झालेला आहे, तो बदल कसा आता त्याच्यावरती स्वार व्हायचं हे बघितलं पाहिजे. 2, तुम्ही अभ्यासाच्या कुठल्या टप्प्यावरती आहात त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला स्वतःला आता ठरवायला पाहिजे. 3, हा बदल जो आहे याच्याकडे अतिशय पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. तुम्ही जर पॉझिटिव्हली बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा बदल तुमच्या अभ्यासाकरता किंवा तुम्हाला पोस्ट होण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. आणि 4, याच्याकरता तुम्हाला एका स्ट्रक्चर्ड अप्रोचनी आता पुढच्या वर्षभराच्या अभ्यासाकडे बघणं गरजेचं आहे. आकाश, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विद्यार्थी हे सगळं ऐकतोय, हे सगळं बघतोय आणि पुढच्या वर्षभरामध्ये तू सांगितलेल्या सजेशनच्या आधारे हे विद्यार्थी अभ्यास करून यश मिळवतील याची मला खात्री आहे. नुकताच हा सिलेबस येऊन गेलाय आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की एवढ्या विस्तृतपणे तू तुझी मदत दिलीस आणि तुझ्या सजेशन दिल्यात, याकरता धन्यवाद. धन्यवाद सर. आणि जे भावी अधिकारी प्रशासनात येतील त्या सर्वांचं अभ्यास करावं, भावी प्रशासकीय अधिकारी व्हावं आणि प्रशासनात यावं त्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.